नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. टंचाईच्या संदर्भामध्ये पुरंदर तालुक्यातल्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर आणि सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांच्या बरोबर दुष्काळीच्या दृश्य परिस्थितीच्या संदर्भामध्ये उपाययोजना आणि असणाऱ्या अडचणी याच्या संदर्भामध्ये आज आपण त्या ठिकाणी चौथी मीटिंग करावायच्या उपाययोजना आपलं असलेलं प्रिपरेशन दुष्काळ पाण्याची पिण्याच्या पाण्याची अडचण त्याचप्रमाणे वापरायच्या आणि जनावरांच्या पाण्याची अडचण आणि चारा या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सर्व खात्यांची मीटिंग माननीय प्रांत महोदय त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब आणि सर्व पंचायत समितीच्या आणि इतर सर्व खात्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घेतली गेली होती. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की 18-9 पहिली मीटिंग आम्ही जूनमध्ये घेतली होती. पाऊस थोडासा लांबल्यानंतर जून एंडला त्यानंतर ऑगस्टमध्ये मीटिंग झाली होती आणि 18-9 मीटिंगमध्ये आपण दुष्काळी तालुका त्या ठिकाणी जाहीर करावा की आपल्याकडे 100 मिलीमीटरच्याही खाली पाऊस झाल्यामुळे दुष्काळी तालुका जाहीर करावा अशा प्रकारची शासनाला त्या ठिकाणी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे राज्यामधले जे पहिले 40 तालुके त्या ठिकाणी दुष्काळी म्हणून जाहीर केले त्या 40 तालुक्यांमध्ये पुरंदर तालुक्याचाही समावेश त्या ठिकाणी करण्यात आला आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आता नव्याने जो GR त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने काढला आहे त्याप्रमाणे करावायच्या उपाययोजना आणि त्या सगळ्या सर्वसामान्य नागरिक शेतकरी सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही प्रशासकीय मीटिंग होती. त्यासाठी आपण सर्व आलेलो आहात. तर आपल्या सगळ्यांच्या समोरच मीटिंगचे सगळे विषय मला वाटते झालेले आहेत पत्रकारांच्या समोर. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारले तर जास्त संयुक्तिक होईल. दुष्काळ जाहीर झाला म्हणजे नेमकं आता पुरंदरला काय बेनिफिट? दुष्काळ जाहीर झाल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमीन महसूल जो आहे जमिनीचा महसूल याच्यामध्ये 31 ऑक्टोबर 2023 GR प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये जमीन महसुलीमध्ये काही प्रमाणामध्ये सूट ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर आजच AR ऑफिसमध्ये आम्ही त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत पुढच्या आठवड्यामध्ये त्याची मीटिंग लावतोय. पिकाचं जे कर्ज आहे त्याचं पुनर्गठन म्हणजे ज्या शेतकऱ्यांची मागणी येईल की आमचं पीक कर्ज पुनर्गठन करावं त्यांच्या पुनर्गठनाची प्रोसिजर त्या ठिकाणी सुरू करते आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्याला जरी 0% व्याजदराचं बेनिफिट देत असलं तरी काही शेतकरी हे त्या ठिकाणी कर्ज त्यांचं भरू शकणार नाही त्यामुळे शेतीच्या पुनर्गठनाच्या बाबतीमध्ये ती सूचना सहकार खात्याला करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतपीक कर्जाचं पुनर्गठन पीक कर्जाचं हे त्या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे जी शेतीशी निगडीत कर्ज आहेत म्हणजे शेतीशी निगडीत जी काही कर्ज आहेत त्याच्या वसुलीला स्थगितीच्या बाबतीमध्ये मीटिंग घेण्यासंदर्भात AR सांगितले की ते पीक जे पी शेतीशी निगडीत कर्ज त्या ठिकाणी आहेत त्या कर्जांच्या बाबतीमध्ये ती स्थगिती कशा प्रकारे देता येईल आणि त्याचा त्यामध्ये शेतकऱ्याला जास्तच भार पडू नये शेतकऱ्याला फॉलोअप त्या ठिकाणी होऊ नये कारण दुष्काळ सदृश परिस्थिती उत्पन्नाचं साधन त्याच्याकडे कुठलंही नाही त्यामुळे ती एक वसुली स्थगितीच्या संदर्भामध्ये एक सूचना महाराष्ट्र शासनाच्या GR आहे त्याप्रमाणे AR ऑफिसला ती केलेली आहे. तिसरी म्हणजे MSEB माध्यमातून जे कृषी पंप आहेत कृषी पंपांच्या लाईट बिलामध्ये 33.5% सूट ही सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. ती सूचना MSEBला केलं आहे की ते लगेचच्या लगेच म्हणजे 31 ऑक्टोबरपासून ते त्वरेने शेतकऱ्यांना लागू करावं अशा प्रकारची बेनिफिट हे शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन जे शिक्षक आहे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा जे शुल्क आहे एक्झाम फीमध्ये त्या ठिकाणी माफी मिळणार आहे. तर ते इम्प्लिमेंट करण्यासंदर्भामध्ये जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना सूचना केली आहेत की सगळे महाविद्यालय आणि शाळांना परीक्षा शुल्काच्या बाबतीमध्ये सूचना आपण त्या ठिकाणी कराव्यात. त्याचप्रमाणे तहसीलदार महोदय आणि प्रांत मॅडम त्या ठिकाणी सूचना केल्या आहेत रोह्याच्या अंतर्गत आता कामांचा निष्कर्ष करून अधिकची कामं दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये रोह्याची कशी घेता येईल त्याच्या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही विभागनिहाय मीटिंग लावून रोह्याची कामं त्या ठिकाणी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये करतो जेणेकरून शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे आवश्यक तिथे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर्सची उपलब्धता आज जवळपास आपल्या 15 गावांमध्ये त्या ठिकाणी टँकर चालू आहे
काही गावांमध्ये त्या ठिकाणी टँकर कमी होण्याचे प्रयत्न आम्ही करतोय. जलजीवन मिशन आणि आपलं जे MGPच्या माध्यमातून होणारे जे आता जलजीवन मिशनच्या योजना आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचाही रिव्ह्यू आज आम्ही घेतलाय. काही योजना ह्या अपूर्ण अवस्थेत आहेत, त्या जर पूर्ण झाल्या जसं गाराडे धरणावरनं असणारी योजना, त्यानंतर पिलनवाडी धरणावरनं असणाऱ्या योजना ह्या जर परिपूर्ण झाल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल की त्या गावांमध्ये प्यायचं आणि वापरायचं पाणी हे त्या योजनांच्या माध्यमातून आम्हाला पुरवता येईल आणि तिथे टँकर लावायची आवश्यकता पडणार नाही. तर त्याचाही रिव्ह्यू त्या ठिकाणी आम्ही घेतला आहे. जलजीवनचा रिव्ह्यू घेत असताना मोठ्या प्रमाणावरती काही ठिकाणी ढिले काम चालले, तर त्या ठिकाणी सुद्धा MGPच्या अधिकाऱ्यांना, जिल्हा परिषदच्या जल पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना, पंचायत समितीच्या, त्यांना मीटिंग घेऊन, सदर कॉन्ट्रॅक्टर, तिथल्या ग्रामस्थांच्यावरून मीटिंग घेऊन थोडंसं राजकारण. काही गावांमध्ये आज मला मुद्दामून आपल्या चॅनलच्या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सांगितलं, काही ठिकाणी केवळ राजकारणामुळे पाणी ही क्रिएट केलं जाते. पाणी टंचाई पाण्याचा सोर्स आहे, जिथून पाणी पुरवठा त्या ठिकाणी प्यायचं पाणी येऊ शकतं, परंतु केवळ क्रिएट केलं जातं. तर तिथल्याही ग्रामस्थांना मला विनंती करायची की उद्या असं व्हायला नको की अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ती स्कीम पूर्ण करावी. तीच पाण्याची जर स्कीम पूर्ण झाल्या म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 450 कोटी रुपये हे जलजीवन मिशनसाठी मंजूर आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. सासवड जेजुरी सोडून सर्व गावांच्या मंजूर आहेत त्या ठिकाणी. ह्या जर 100% इम्प्लिमेंट झाल्या तर नाझरं सोडलं आणि घोरवडी सोडलं तर सगळ्या गावांना पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे. नाझऱ्यामध्ये सुद्धा आम्ही MIDC ची आज मीटिंग घेतलेली आहे. MIDC च्या माध्यमातून जसं 2019 आपण केलं होतं त्याप्रमाणे बॅक पाईपलाईन करून त्या ठिकाणी त्या तिन्ही स्कीम आहेत, म्हणजे पारगाव मालशिरजी योजना आहे, त्यानंतर आपल्याकडची मला वाटतं कोळविल्याची योजना आहे आणि मोरगाव एक योजना आहे. या तिन्ही स्कीमला आपल्याला MIDC च्या माध्यमातून पाणी देता येईल, जसं जेजुरी नगरपालिकेला आपण देतो आहे. तर त्याची सूचना आज त्या ठिकाणी केली, जेणेकरून आमचा प्रयत्न असा आहे की आजच्या काळामध्ये त्या ठिकाणी प्यायचं पाणी आणि वापरायचं पाणी, जनावरांच्यासाठी पाणी हे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध व्हावं. खूप कमी ठिकाणी आम्हाला जितके टँकर्स कमीत कमी ठिकाणी देता येईल तेवढ्या कमीत कमी ठिकाणी टँकर न्यायचा प्रयत्न आहे. ह्याच्याबरोबर पुरंदर उपसाची सुद्धा मीटिंग त्या ठिकाणी घेतली. पुरंदर उपसाचे अधिकारी होते, आपल्या सगळ्यांना कल्पना आहेत मला वाटते. आपल्या सगळ्यांच्या बरोबरच प्रेस कॉन्फरन्स माझीनी घेतली होती आणि त्यांनी असा आरोप केला की मी म्हणजे असं म्हणतो की पक्षीय पक्षामध्ये या आणि तर पाणी देऊ. खरं म्हणजे ते म्हणायची सवय त्यांना आहे आणि मला प्रत्यक्षदर्शी म्हणायची की सगळा तालुकाच माझ्याबरोबर, त्यामुळे कुणी माझ्याकडे यावं ह्याची मला आवश्यकताच नाही, प्रत्येकाकडे जायची मला सवय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरंदर उपसाच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे मी पुरंदर उपसाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्यात 15 दिवसाचं शेड्यूल प्रत्येक गावाचं, कुठल्या गावाला कधी पाणी सोडणार आहे, किती पाणी सोडणार आहे, त्याचं शेड्यूल त्यांनी पुरंदर उपसाच्या अधिकाऱ्यांनी द्यायचं. त्या शेड्यूलची कॉपी त्यांनी तहसीलदार महोदयांना आणि प्रांत मॅडमला त्या ठिकाणी द्यायची, ती आपल्याकडे पब्लिक करायची प्रेस नोटच्या माध्यमातून. आणि जे एखाद्या दिवशी आज आपल्याला माहिती आहे त्या महोदयांनी तारही तोडले अकलेचे की पाण्याचा कचरा अडकतोय आणि कचऱ्यासाठी मंजूर आम्हीच केलं, काम आम्हीच करतोय, फक्त अकलेवरचे तारे तोडण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत. आज अजितदादा पवारसाहेब पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला, आम्ही त्याच्याबाबत मागणी केली, दादांनी त्वरित केलं, त्याचं कामही अर्धवट चालू आहे. परंतु काल परवाही आपल्याला माहिती, मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये 1.5 तास पाऊस झाला, जवळपास 1/2 कचरा परत अडकला, परत 10 तास त्या ठिकाणी मोटर बंद होती. हे फक्त फुशारकी करायला जातात. आज त्यांच्या काळामध्ये म्हणजे पाटबंधारे मंत्री असताना त्यांना स्कीम पूर्ण परिपूर्ण करता आली नाही, मोटर बंद करता आल्या नाहीत. योजना आज आम्ही त्या ठिकाणी अटल भूजल योजनेच्या माध्यमातून सगळीकडचे पाईपलाईन्स मंजूर केले, पाईपलाईन्स मंजूर करून त्या इम्प्लिमेंट करतोय आणि केवळ पुढाकार घ्यायचा. आज मला साधा प्रश्न त्यांना विचारायचं की आपण पाटबंधारे मंत्री असताना झोपला होतात का? त्यावेळेस स्कीमला 15 वर्ष झाली होती, 18 वर्ष झाली होती. 18 वर्ष झाली असताना का नाही पंप बदलले, का नाही एक्सटेंडेड लाईन जिथे आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये नेता येत होतं त्या केल्या? केवळ गुंजवणी ओढत राहिला, ना गुंजवणीचं पाणी आणता आलं आपल्याला, ना पुरंदर उत्सव प्रॉपरली मॅनेज करता आलं. आणि हे खरोखर तालुक्याचं दुर्दैव आहे. आज तरी
आज दुष्काळी परिस्थिती आहे, लोक दिवाळीमधून जे बाहेर पडली आहेत, आज अनेक ठिकाणी चाऱ्याचा टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे, प्यायच्या पाण्याची टंचाई आहे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. अशा काळामध्ये राजकारण सर्व मंडळींनी बंद केलं पाहिजे आणि प्रत्येकाने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मला वाटते तालुक्यामध्ये काम केलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आज पदाधिकारी तुमच्या शेजारी बसलेत, कॉन्ट्रॅक्टर तुमच्या बरोबर बसलेत मांडीला मांडी घालून, आणि तुम्ही माझ्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल बोलताय, हे ह्याच्या एवढं दुर्दैव कुठलंच नाही आहे. आणि मला जाहीरपणे या ठिकाणी त्यांना सांगायचं की पुरंदर उत्सवाच्या बाबतीमध्ये मला जास्त त्यांच्यावरती बोलायचं नाही आहे, कारण बोलण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाही आणि काही केलेलं पण नाही आहे. त्यामुळे पुरंदर उत्सवाच्या बाबतीमध्ये पारदर्शकता आम्ही 100% ठेवलेली आहे. पुरंदर उत्सवामध्ये 15 दिवसाचं शेड्यूल लोकांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, ते तहसीलदार ऑफिसच्या माध्यमातून, प्रांत मॅडमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईल. प्रेस नोटच्या माध्यमातून पुरंदर उत्सवाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केल्यात की त्या पब्लिक करा, आणि त्या दिवशी मोटरच्या प्रॉब्लेममुळे जर पाणी बंद राहिलं तर ते गाव एक दिवस एक्सटेंडेड जाईल, अशा प्रकारे त्याचं नियोजन होईल. आज हे करत असताना जानाई शिरसाईच्या बाबतीमध्ये सुद्धा 25 तारखेला जानाई शिरसाईच्या बाबतीमध्ये आवर्तन सुरू होणार आहे उजव्या कालव्याचं खडक वासल्याच्या, तर 25 तारखेला झाल्यानंतर रिसे पिसे राजुरी पांडेश्वर या ठिकाणी जवळपास 60 तलाव त्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. आणि मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी 9 तलाव त्याच्यातले आपण भरून घेतले होते, राहिलेले जे सगळे तलाव आहेत ते आपण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये भरून घेतो. साधारणतः 10 तारखेपर्यंत हे तलाव सगळे भरले जातील. टंचाईच्या बाबतीमध्ये सुद्धा रिसे पिसे राजुरी त्याचप्रमाणे पांडेश्वर नायगाव ह्या परिसरातले तलाव आहेत, आणि त्याच्यातले काही तलाव हे आम्ही आयडेंटिफाय करतोय. जसे नायगावचा शेंडगे वस्तीचा तलाव आहे, त्याचप्रमाणे मसोबा तलाव आहे, मुंजाबाचा तलाव आहे, मगरपट्टा चांदगुडे तलाव आहे, त्याचप्रमाणे भगतवस्तीचा तलाव आहे राजुरीमधला. असे मोठे तलाव जे आहेत की ज्या ठिकाणी साठा मोठ्या प्रमाणावरती करू शकतो, ते तलावसुद्धा आम्ही टंचाईमधून भरून घेतो आहे, जिथून पूर्व भागातल्या काही गावांना टँकरद्वारे त्या ठिकाणी पाणी करता येईल. अशा प्रकारची नियोजन जानाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून आपण करतो, जेणेकरून जी दुष्काळी परिस्थितीची तीव्रता आहे ती थोडीशी कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी विंधन विहिरी ज्या आहेत किंवा बोरवेल नव्याने घेण्याच्या संदर्भात काही विहिरी, त्या विहिरींच्या कामाच्या संदर्भात आणि वनराईचे बंधारे असतील, इतर जी दुष्काळाची कामं आहेत ती घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना केली, त्याचाही आराखडा पंचायत समितीच्या माध्यमातून होतो आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांचाही रिव्ह्यू आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे. कृषी अधिकाऱ्यांना आज आपण तालुक्यामध्ये जवळपास 10,000 हेक्टरपर्यंत चाऱ्याचं पीक दिलेलं आहे, परंतु आम्ही कृषी अधिकाऱ्यांना आणि कृषी खात्याला स्पष्टपणे सूचना केल्या आहेत, पुरंदर उपसाचं क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे संगम डॅम असेल, माहूर डॅम असेल, आणि वीरच्या परिसरामध्ये म्हणजे वीरपासून लपतळवाडी, जेऊर, मांडकी, जो बागायत पट्टा आहे तालुक्यातला, त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रमोट करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या धर्तीवरती पुरंदर तालुक्यामध्ये स्वतःचा चारा पण उपलब्ध करूयात, जो कृषी खात्याच्या माध्यमातून त्याचं मॉनिटरिंग होईल. चारा आम्ही शेतकऱ्याला बी बियाणं उपलब्ध करतो आहे, शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करतो आहे टंचाईच्या भागामध्ये म्हणजे पुरंदर याच्यातनं, आणि शेतकऱ्याचा पिकणारा चारा हा वेगवेगळ्या NGOच्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून खरेदी करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा, जेणेकरून ती टंचाई ही कृषी खातं, काही सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून त्याचं नियोजन करण्यासाठी आज कृषी खात्याला आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या. तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी एकत्रितपणे चारा डेपोचं आणि चाऱ्याचं पिकांचं नियोजन हे आम्हाला त्या ठिकाणी ते देणार आहेत, तर पुढच्या आठवड्यात त्याच्याबाबतचं आम्ही आपल्यासमोर सांगू, परंतु आजच आपल्या पेपरच्या माध्यमातून याच्याबाबत आपण आव्हान शेतकऱ्यांना करावं की शेतकऱ्यांनी पुढं यावं, जेणेकरून आम्ही त्यांना चाऱ्याचं बियाणं उपलब्ध करून देऊ आणि त्यांचा पिकणारा चारा हा शासन त्या ठिकाणी NGOच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून खरेदी करेल आणि तो चारा शेतकऱ्यांना उपलब्ध करेल. त्याचबरोबर सासवड आणि जेजुरी नगरपालिका, आपल्याला कल्पना आहे सासवड नगरपालिकेला आज त्या ठिकाणी आपण वीरमधलं पाणी घेतो आहोत, गराड्यातनंही पाणी 10% पाणी आपल्याला गराड्यातनं उपलब्ध होत होतं, 90% वीरमधनं उपलब्ध होत होतं. आपण नगरपालिकेला सूचना केल्या की गराड्यातलं पाण्याचा उपसा
हा नगरपालिकेने कमी करावा व गारळातून येणारे जे पाणी आहे ते दिवे सोनवरी आणि झेंडेवाडी या योजनेला तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे ती योजना जी आहे ती भोरवडीवरनं आहे तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये काही पार्टमध्ये त्या गावांना गराड्याचं पाणी हे सासवड नगरपालिकेच्या लाईनमधनं त्या ठिकाणी उपलब्ध करावं तशा प्रकारच्या सूचना सासवड नगरपालिकेला केलेल्या आहेत. जेजुरी नगरपालिकेमध्ये सुद्धा आज केवळ डिसेंबर 15 पुरेल एवढंच नादऱ्यामध्ये पाणी आहे त्यामुळे MIDC पाणी MIDC अधिकाऱ्यांनाही सूचना केल्यात आणि MIDC पाणी उद्यापासून त्या ठिकाणी जेजुरी नगरपालिकेला सुरू करण्यासंदर्भात सूचना केल्यात. जवळपास 0.2 MCFT पाणी त्या ठिकाणी जेजुरी नगरपालिकेला MIDC लाईनमधनं त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे काही प्रमाणामध्ये रिलीफ जेजुरी नगरपालिकेला मिळेल. त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेची स्कीम ही आम्ही नॅशनल हायवेला सांगितलं त्यामुळे ती परिपूर्ण पूर्ण होईल ती स्कीम. ती पूर्ण झाली स्कीम तर मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये तेही पाणी जेजुरी नगरपालिकेचं जेजुरी नगरपालिकेला उपलब्ध होईल. आदरणीय तहसीलदार महोदयांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जेजुरी CO तहसीलदार महोदयांनी एकत्रितपणे मीटिंग करून MSEB हप्ते त्यांची जी थकबाकी होती जेजुरी नगरपालिकेची तीही बांधून दिलेले आहेत. तेव्हा जेजुरी सासवडच्या बाबतीमध्ये पाण्याचं थोडंसं रिलीफ मिळेल परंतु मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगायचं की जागरूकतेने आज मोठ्या प्रमाणावरती यात्रेकरू जेजुरीमध्ये येत आहेत. कालसुद्धा जवळपास 2 लाख लोक जेजुरीमध्ये होते. मागच्या सोमवारी सोमवती अमावस्या होती त्यावेळेसही 5 लाखांपेक्षा जास्त यात्रेकरू जेजुरीमध्ये होते. मोठ्या प्रमाणावरती लोड हा प्रशासनावरती आणि जेजुरीवरती होतो आहे. आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करावा. सासवड आणि जेजुरीला अमृत 2 किंवा नगरविकासमधनं आम्ही दोन्हीकडे वीरमधनं स्कीमसाठी मागणी करतो आहे आणि गेले 1.5 वर्ष झालं त्याच्यासाठी फॉलोअप आमचा चालू आहे. जसं जलजीवन मिशनमधनं हे झालं तशी जेजुरी सासवडसाठी व्हावं ती जर स्कीम झाली तर जेजुरीबरोबर जेजुरी आणि सासवड नगरपालिका आजूबाजूच्या 20 गावांना पाणी पुरवठा अधिकचा उपलब्ध करू शकणार आहे. तर तेही आम्ही फॉलोअप महाराष्ट्र शासनाचा त्या ठिकाणी घेतो आहे आणि मला अपेक्षा आहे की आता टंचाईमध्ये शासन त्या दोन्ही स्कीम त्या ठिकाणी मंजूर करेल. त्याचबरोबर मी MGP आणि ह्याचं सांगितलं होतं जलजीवनचं MSEBला त्या ठिकाणी प्रांत मॅडमनी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की आता टंचाईचं दृश्य परिस्थिती असल्यामुळे गराडे असेल घोरवडी असेल नादरे असेल पिलनवाडी असेल अशी जी धरणं आहेत की जिथून पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या ठिकाणची पाणी उपसा हा पूर्णपणे बंद करावा तिथले लाईट कनेक्शन डिस्कंटिन्यू करावे अशा प्रकारची MSEBला सूचना केली. त्याचबरोबर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे 33% जे शेतीपंपांना आता दुष्काळी तालुका डिक्लेअर झाल्यामुळे 33.5% एवढा सूट कृषीपंपांना द्यावी अशी सूचना त्या ठिकाणी MSEBला केलेली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केली. तुम्ही ऐकलंच असेल आज स्टाफ कमी आहे त्यामुळे 2019 आकडा त्यांनी आमच्यासमोर ठेवला. आम्ही त्यांना सांगितलं की नव्याने चालू म्हणजे आत्ताची पशुसंख्या त्या ठिकाणी करावी कारण आता माणसंही आपल्याला माहीत नाहीत तालुक्यात किती आहेत आणि पशुही माहीत नाहीत तालुक्यात किती अशी दुर्दैवी अवस्था आपल्या सगळ्या प्रशासनाची त्या ठिकाणी आहे. कारण जनगणना माणसांची पण झाली नाही आणि पशूंची पण झाली नाही परंतु असोत आज आपण सगळेजण वॉर फुटिंगवरती दुष्काळाशी लढणार आहोत त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सगळी उपाययोजना आजच्या मीटिंगमध्ये घेतली आणि मला असं वाटतं की पुरंदरचं प्रशासन हे कार्यक्षमतेने आम्ही दुष्काळाला त्या ठिकाणी सामोरे जाऊ आणि चांगल्या प्रकारे लोकांच्यापर्यंत या टंचाईमध्ये सुद्धा पाणी चारा या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्ही आधार देण्याचं काम करू एवढी ग्वाही आपल्या सर्व चॅनल्स आपल्या सर्व पेपरच्या माध्यमातून सर्व पुरंदर तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना नागरिकांना देतो. आपले काही आता प्रश्न असतील तर ते विचारावेत. शेतकऱ्यांना सवलत देताना राष्ट्रीयकृत बँका पुढाकार घेत नाही त्यासाठी काय करावं लागेल? निश्चितपणे आज जर तुम्ही बघितलं तर हा जो DR आहे हा महाराष्ट्र शासनाचा आहे त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांना सुद्धा आम्ही स्पष्टपणे त्याबाबतच्या सूचना देणार आहोत. प्रायव्हेट बँका कॉपरेटिव्ह बँका राष्ट्रीयकृत बँका पतसंस्था फायनान्स कंपन्या ह्या सगळ्यांनाच ह्या सूचना त्या ठिकाणी पीक कर्ज पुनर्गठनाच्या बाबतीमध्ये किंवा वसुलीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीच्या बाबतीमध्ये राहणार आहेत.
दुष्काळी परिस्थिती आहे, पण परंतु पाणी जे आहे म्हणजे वापरण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी याचा मोठ्या प्रमाणावरती शहर भाग आणि ग्रामीण भागामध्ये अपव्यय होतोय, तर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या संदर्भात काही केलं जाणार आहे का प्रशासनाकडून? याच्यासाठी सासवड आणि जेजुरीमध्ये त्या ठिकाणी बांधकामावरती रिस्ट्रिक्शन आणण्याच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत. त्वरेने बांधकामासाठी कुठल्याही प्रकारचे नव्याने कनेक्शन देऊ नयेत, बांधकामासाठी कुठलेही कमर्शियल कनेक्शन देऊ नयेत आणि त्यामध्ये पाण्याचा अपव्यय होणार नाही अशा प्रकारची कारवाई त्वरेने करावी अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि मलाही आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सूचना करायची ज्या भागामध्ये पाण्याची टंचाई त्या भागामध्ये कृपया आपण कुठल्याही प्रकारचे बांधकामं काढू नये, कारण पुढचं भविष्य हे खूप अंधकारमय आहे. आत्ताही अल नॅनोचं जे पुढचं 2024 प्रश्न असा गंभीर झाला आहे की आज कृषी खातंसुद्धा प्रेडिक्ट करताना असं करतंय की हवामान खातं प्रेडिक्ट करताना असं करतंय की पुढच्या वर्षीचा पाऊससुद्धा जुलै ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अजून काय विचारायचं भाऊ? ते पुरंदर उपसाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पाणी पट्टी भरण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी ऑनलाईन काही प्रणाली सुरू केली आहे. मग काल असा आपला आरोप झाला की आपण ऑनलाईन प्रणाली असताना तुम्ही घेत नाही की जे काय ठेकेदार आहेत ते फक्त कॅशच भरायचे असं सक्ती केलं जाते. ऑनलाईन सगळे पैसे भरले जातात, आता कॅश कुठल्याही प्रकारे घेतली जात नाही आणि स्वीकारली जात नाही. त्या ठिकाणी कंपल्सरी ऑनलाईन घ्यावं हे कंपल्सरी मी त्या ठिकाणी गेले 6 महिने सांगतोय आणि 1 वर्षापासून ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. आज आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा म्हणतात की कॅश भरू नये. आता काही व्यक्तींना कॅश भरायची सवय आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कुठे एसटीचे पैसे भरले जातात, बरोबर का नाही, रोख स्वरूपामध्ये. त्यांना विचारणारे कोण नाही आणि आरोप करणारे तेच आहेत. त्यामुळे त्यांनाच हा प्रश्न विचारावा की रोख का भरताना ज्यावेळेस ऑनलाईनची सुविधा आहे. आज प्रत्येक ठिकाणी ऑनलाईनची सुविधा आहे, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे भरावेत कारण ऑनलाईनचीच सुविधा आहे. आणि आरोप करणारे जे आहेत ना त्यांना मला विनंती करायची की पहिलं राजकारण आपण सोडा आणि सगळ्यात महत्त्वाचं आज भोसलेंचा इतिहास तुमच्या काळातले पाणी पुरंदरूपचा कोणी विसरलेलं नाही आहे. आपण ज्यांच्यावरती आरोप करतात तुमच्या मांडणीला मांडणी घालून कॉन्ट्रॅक्टर बसलेत आणि तुम्ही आमच्यावरती कॉन्ट्रॅक्टरचा आरोप करताय. जानाई शिरसाई मध्ये सुद्धा आणि पुरंदर उपसा मध्ये सुद्धा, पुरंदर उपसा मध्ये काही गावांमध्ये पर्क्युलेशन मध्ये काही गावांच्या विहिरी ह्या भरतात, जसं वाघापूर आहेत अनेक गावं आहेत की जिथे पर्क्युलेशनने पाणी उपलब्ध होतं, तर त्या गावांच्या विहिरींसाठी टंचाई मधून पुरंदर उपसा आणि जानाई शिरसाई मध्ये आपण तो प्रस्ताव आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना देतोय आणि मला खात्री आहे टंचाई मधून त्या सगळे तलाव त्या ठिकाणी जानाई शिरसाईमधून पण आणि पुरंदर उपसामधून पण भरले जाते. आणि ज्या भागामध्ये आम्ही चारा करणार आहोत शेतकऱ्यांच्यासाठी त्या भागामध्ये सुद्धा चाऱ्यासाठी आम्ही पाणी उपलब्ध करणार आहोत, जेणेकरून तो चारा शेतकऱ्यांना आम्हाला चारा डेपोला उपलब्ध करता येईल, हिरवा चारा निश्चित. पाणी मोफत म्हणण्यापेक्षा सरकार पाणी देणार आहे, मोफत म्हणूच नका, सरकार पाणी देणार आहे कारण त्याच्या त्याच्यावर हक्क सरकारचा राहणार आहे चाऱ्यावर. आपण सुरुवातीच्या काळामध्ये जून मध्ये ज्यावेळेस आपल्याकडे टंचाईची पहिली मीटिंग झाली होती त्यावेळेस आम्ही तालुक्यामध्ये 12 गावं रेड झोन मध्ये होती, जून मध्ये 48 गावं ही येल्लो झोन मध्ये होती आणि 33 गावं ही ग्रीन झोन मध्ये होती. आज जवळपास सगळीच गावं म्हणजे 60 गावं ही रेड झोन मध्ये आलेली आहेत, कारण पाण्याची क्युरिओसिटी पुढच्या 1 महिन्यामध्ये 60 गावांमध्ये येते आणि फक्त 33 गावं जी आहेत ती फक्त ग्रीन झोनमध्ये असणार आहेत की जिथे पाणी हे उपलब्ध आहे किंवा ती पूरक आहेत. तर त्याचा परत एकदा रिव्ह्यू आजच्या मीटिंगमध्ये आदरणीय तहसीलदार महोदयांनी सांगितलेलं की त्याची सूचना करावी आणि डीपली आम्ही त्याच्यावरती मॉनिटर करतो. यादी आहे पण ती आता मी उपलब्ध करणं योग्य होणार नाही, संख्या मी सांगितली आपल्याला मागे बातमी दिलेली होती ना, पण ती दिली होती जूनची दिली होती आपण, त्यावेळेस फक्त 12 रेड झोन मध्ये गाव होते, येल्लो मध्ये 48 आणि 33 गाव ही ग्रीन झोन मध्ये होते.
एक विनंती सर्व शेतकरी बांधवांना करायची की आता ऊस लागवड ही आपण सगळ्यांनीच म्हणजे पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा ऊस लागवड थोडीशी थांबवावी, चाऱ्याची लागवड आपण त्या ठिकाणी करावी, चाऱ्यासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आणि तो चारा खरेदी करण्यासाठी आपल्याबरोबर शाश्वत ॲग्रीमेंट करू आणि इतर पिकं जी आहेत त्याच्याकडे म्हणजे कमी पावसा कमी पाण्याची पिकांच्याकडे शेतकऱ्यांचा ओढा थोडासा जास्त राहिला पाहिजे. त्याच्याबाबतची सूचना आम्ही जुलैमध्ये सुद्धा आपल्याला आठवत असेल जुलैमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कृषी खात्याने एक मीटिंग घेऊन त्या ठिकाणी तशा सूचना केल्या होत्या. तर ती पुन्हा एकदा विनंती मला त्या ठिकाणी करायची आहे कारण पुरंदर उपसाचं पाणी आज आपल्याला पुण्याचं सांडपाणी त्या ठिकाणी पुरंदर उपसाचं मिळतं आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की पुण्यामध्ये सुद्धा पाणी कपात सुरू झालेली आहे आणि पुण्यामध्ये आज गुरुवारी दर गुरुवारी आता पाणी बंद राहायला लागलं. पुण्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून साधारणतः मला वाटते की दिवसाआड पाणी द्यायला सुरुवात करतील, त्यामुळे वापरच पाण्याचा कमी होणार आहे, त्यामुळे आपल्याकडे पाणी कमी येणार आहे. त्यामुळे आजच शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये सुद्धा सावध होणं गरजेचं आहे, त्या प्रमाणामध्ये आपल्या पिकांचं नियोजन करणं आवश्यक आहे. एवढी विनंती मला सर्वच पुरंदर उपसा किंवा बागायत क्षेत्रातल्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करायची कारण पुढच्या वर्षी 2024 दुष्काळ हा आणखी भयंकर स्वरूप त्या ठिकाणी येण्याची परिस्थिती किंवा त्याचा उहापोहा हवामान खात्याने आणि कृषी खात्याने केलेला आहे. पुरंदर उपसाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना केली की चोरी थांबवण्यासंदर्भात अधिकृत परीक्षण करायचे अनधिकृत आहेत बरोबर, त्यावर काय दुर्लक्ष करता आज 20 म्हणजे 4 महिन्यापूर्वी आपण सूचना केली. आम्ही त्या सूचना केल्यात परंतु आपण बघत असाल की जूनपासून आहे ना म्हणजे पाऊस आपल्याकडे न झाल्यामुळे सातत्याने पुरंदर उपसामध्ये एकतर अधिकारी कमी आहेत. आजही बघायला गेलं तर पुरंदर उपसा चालवणारे मॉनिटरिंग करणारे फक्त अधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि 70% हे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी काम करतायत जे कॉन्ट्रॅक्टवरती काम करतायत, मग सुरक्षा गार्ड असेल, पाणी सोडणारा असेल किंवा तिथे सगळंच कॉन्ट्रॅक्टवरती आणि त्यामुळे दुर्दैव असं आहे की आज ती पुरंदर उपसा आम्हाला 4 तास पण बंद करू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी अधिकारी त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्यामुळे पाण्याचं कनेक्शन. परंतु कारवाईच्या संदर्भामध्ये आम्ही आता सांगितलेलं आहे अधिकारी नाही आहेत हे कारण आम्हाला सातत्याने दिलं जात आहे, परंतु मला असं सांगायचं की पुरंदर उपसाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आव्हान आहे की जी कनेक्शन्स असतील ती अधिकृत करून घ्यावीत. उद्या जर एखादं अनधिकृत कनेक्शन सापडलं त्याच्यावरती MSEB सारखी जर कारवाई झाली तर त्याला खरं म्हणजे प्रशासन जबाबदार नसणार आहे, तुम्ही असणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान त्या शेतकऱ्याचं होऊ शकतं.